हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 3 नोव्हेंबर 2023 काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आज आपला पहिला प्रश्न आहे भारत आणि जपान यांच्यातील सेमी कंडक्टर पुरवठा साखळी सहकार्य करार किती वर्षासाठी लागू असणार राहणार आहे? उत्तर आहे 5 वर्षासाठी हा करार लागू राहणार आहे. तर भारत आणि जपान यांच्यातील सेमी कंडक्टर पुरवठा साखळी सहकार्य करार 5 वर्षासाठी लागू राहणार आहे. तर जपानबद्दल जाणून घेऊया. जपानची राजधानी आहे टोकियो, अधिकृत भाषा जपानी, सरकार आहे वैधानिक राजतंत्र व सांसदीय लोकशाही, राष्ट्रप्रमुख आहेत सम्राट नारुहितो राजा, राष्ट्रीय चलन आहे जपानी येन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे प्रसिद्ध ह भ प बाबा महाराज सातारकर यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? उत्तर आहे कीर्तन. पुढचा प्रश्न पाहूया. बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते? तर त्यांचे नाव होते नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे ह भ प बाबा महाराज सातारकर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना महाराष्ट्राने कोणत्या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दिला होता? तर त्यांना 2020-21 यावर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दिला होता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात किती गावात नमो ग्राम सचिवालय बांधले जाणार आहे? उत्तर आहे 73. तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 73 गावात नमो ग्राम सचिवालय बांधले जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 7व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पुढचा प्रश्न पाहूया. 7वी इंडिया मोबाईल काँग्रेस भारतात कोठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या 7व्या इंडिया मोबाईल काँग्रेसची थीम काय आहे? तर थीम आहे ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन. पुढचा प्रश्न पाहूया. मोबाईल ब्रॉडबँड गतीच्या बाबतीत भारत 118व्या क्रमांकावरून कितीवर आला आहे? उत्तर आहे 43व्या स्थानावर क्रमांकावर आलेला आहे. तर मोबाईल ब्रॉडबँड गतीच्या बाबतीत भारत 118व्या क्रमांकावरून 43व्या क्रमांकावर आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विवाहासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे? उत्तर आहे आसाम. तर आसाम राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विवाहासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर आसामबद्दल जाणून घेऊया. तर आसामची राजधानी आहे दिसपूर. आसामचे सर्वात मोठे शहर आहे गुवाहाटी. आसाममध्ये एकूण जिल्हे आहेत 33. भाषा आहे असमिया, बंगाली, बोडो, मिशिंग व करबी. तर आसामचे राज्यपाल आहेत जगदीश मुखी. पुढे पाहूया. मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनवाल. आसामची स्थापना 15 ऑगस्ट 1947 रोजी झाली. आसाम विधानसभेमध्ये 126 जागा आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे
ली केकियांग यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर ते चीन या देशाचे माजी पंतप्रधान होते. तर त्यांचा कालावधी, पंतप्रधानाचा काला, त्यांचा कालावधी होता 2013 ते 2023. या कालावधीमध्ये ते चीन या देशाचे पंतप्रधान होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ग्लोबल पीस इंडेक्स रेटिंग 2023 नुसार कोणता देश जगात सर्वाधिक शांत आहे? उत्तर आहे आइसलँड. तर ग्लोबल पीस इंडेक्स रेटिंग 2023 नुसार आइसलँड हा देश जगात सर्वाधिक शांत देश आहे. आइसलँडबद्दल जाणून घेऊया. आइसलँडची राजधानी आहे रेक्यूविक. अधिकृत भाषा आहे आइसलँडिक. स्वातंत्र्य दिन आहे 1 फेब्रुवारी 1904. प्रजासत्ताक दिन आहे 17 जून 1944. राष्ट्रीय चलन आहे आइसलँडिक क्रोना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशातील कोणत्या राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षण घेतलेले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र व पंजाब. तर देशातील महाराष्ट्र व पंजाब या राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षण घेतलेले आहे. तर पंजाबबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. पंजाबची राजधानी आहे चंदीगड. सर्वात मोठे शहर आहे लुधियाना. पंजाबमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या आहे 20. पंजाबची भाषा आहे पंजाबी. राज्यपाल आहेत VP सिंग बडनोरे. मुख्यमंत्री आहेत अमरिंदर सिंग. पंजाबची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. पंजाबमध्ये विधानसभा जागा आहेत 117. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, बबनराव ढाकणे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? तर ते राजकारणामध्ये कार्यरत होते. पुढचा प्रश्न पाहूया. बबनराव ढाकणे यांचे केंद्र सरकारमध्ये कोणत्या खात्याचे मंत्रिपद भूषवले होते? तर बबनराव ढाकणे यांनी ऊर्जा खात्याचे मंत्रिपद भूषवलेले होते. उत्तर आहे ऊर्जा. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांचे निधन झाले, ते कोणत्या पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री होते? तर ते चंद्रशेखर राव या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतातून आंब्याची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला झाली आहे? उत्तर आहे अमेरिका. तर भारतातून आंब्याची सर्वाधिक निर्यात ही अमेरिका देशाला झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत किती मार्गावर हवाई सेवा सुरू आहे? उत्तर आहे 499. तर केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत 499 मार्गांवर हवाई सेवा सुरू आहे. उत्तर आहे 499 मार्गांवर. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता उद्योग समूह भारतात आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे? तर उत्तर आहे टाटा समूह. तर टाटा उद्योग समूह भारतामध्ये आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? उत्तर आहे तिराणा येथे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.